नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 4 सप्टेंबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. 4 सप्टेंबर रोजी रात्री नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊ. कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव हा अधिकतर असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा राहणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी जे आहे आपल्याला दिवसभरामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसलेला आहे. अनेक भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे. अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे. मात्र आज रात्री पावसाच्या सक्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होणार आहे. पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला वाढताना दिसणार आहे. त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये हवामान खात्याचा इशारा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बघूया. तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज रात्री 4 सप्टेंबरच्या रात्री आपल्याला अतिशय जोरदार असा पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय दिसणार आहे. पावसाचा जोर हा वाढणार आहे. राज्यामध्ये आपल्याला दिवसभर अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण दिसून आलं तर अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील त्या ठिकाणी झालेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, त्यानंतर विदर्भातील अनेक भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस त्या ठिकाणी झालेला दिसलेला आहे. याच पावसाची सक्रियता आज रात्री आपल्याला वाढलेली दिसेल. यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये. या भागांमध्ये आपल्याला अत्यंत जोरदार असा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसणार आहे. यामध्ये आपल्याला रात्री 10 वाजल्यानंतर पावसाच्या सक्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागाला अलर्ट देण्यात आलेला आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडनं येलो अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. या भागामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री बघायला मिळेल. रात्री 10 ते 11च्या सुमारास जोरदार पावसाला, अतिवृष्टीसारख्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. कोकणातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला सार्वत्रिक प्रकारचा पाऊस जो आहे तो बरसताना दिसेल. त्यानंतर सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती जी आहे ती समान राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ, जेजुरी, सासवड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये अत्यंत जोरदार पाऊस आपल्याला सक्रिय दिसणार आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सुद्धा अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात देखील पाऊस जो आहे तो चांगल्या प्रकारचा सक्रिय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पैठण, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना या भागामध्ये आपल्याला रात्री 10च्या सुमारास जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल. दुपारी 4 वाजल्यापासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल झालेला आहे. त्यामुळे रात्री जे आहे 10च्या सुमारास आपल्याला जोरदार पाऊस सक्रिय दिसणार आहे. मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येईल. त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येणार आहे. हिंगोलीमध्ये रात्री पावसाचा जोर वाढण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर विदर्भाचा विचार करता विदर्भामध्ये पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, वरवड, खामगाव, शेगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आज रात्री सक्रिय दिसेल. काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मुसळधार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे. पावसाची सक्रियता ही वादळी वाऱ्यासह तसेच मेघगर्जनेसह बघायला मिळेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस सक्रिय दिसेल. पावसाला जास्त जोर नसणार आहे, मात्र पावसाची रिमझिम अनेक भागांमध्ये आपल्याला रात्रभर सुरू दिसणार आहे. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला रात्री 9 ते 10 वाजल्यापासून सक्रिय दिसणार आहे. म्हणजे येत्या 3 ते 4 तासांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस जो आहे तो नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये सक्रिय दिसणार आहे. पावसाचे स्वरूप हे वादळी वाऱ्यासह राहणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसाची रिमझिम आपल्याला आज रात्री बघायला मिळेल, तर अनेक भागामध्ये आपल्याला मुसळधार धोधो असा पाऊस बरसताना दिसणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आपल्याला पावसाचा चांगल्या प्रकारचा जोर त्या ठिकाणी दिसून येईल. पावसाच्या सक्रियतेमध्ये आज आपल्याला वाढ झालेली त्या भागामध्ये दिसून येणार आहे.
त्यानंतर नगर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा प्रभाव हा अत्यंत चांगला असणार आहे. नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता तीव्र प्रमाणात त्या ठिकाणी वर्तवली जाते आहे. अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज रात्री आपल्याला अतिशय जोरदार पाऊस सक्रिय होताना दिसणार आहे. पावसाचा जोर जो आहे तो अत्यंत वाढणार आहे आणि अतिशय तीव्र पावसाची सक्रियता आपल्याला 4 सप्टेंबरच्या रात्री बघायला मिळणार आहे. या ठिकाणी हवामान खात्याने देखील अनेक भागांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्री पावसाचा जोर वाढण्याची तीव्र शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार सुद्धा राज्यामध्ये 4 सप्टेंबरच्या रात्रीपासून जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय झालेला असेल आणि ह्या पावसाची सक्रियता पुढील 72 तास म्हणजेच की 7 ते 8 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये जशाला तशी सक्रिय असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली आज रात्रीची 4 सप्टेंबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.